नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळ भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, सनातन सत्य चॅनल लोकांच्या समस्येवरती काम करत असतो. तुम्हाला ज्ञान मिळावं, अंधश्रद्धा दूर व्हावी, श्रद्धा तुमच्यामध्ये निर्माण व्हावी, वैचारिक क्रांती व्हावी यासाठी मी नेहमी कार्य करत असतो. आजचा आपला विषय आहे की अनेक लोक गुरु दीक्षा घेत असतात, गुरुमंत्र घेत असतात, आणि खरं पाहिलं तर गुरुमंत्र हा गुप्त ठेवायचा असतो. याची काही कारणं आहेत, याच्या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा गुरुमंत्र गुप्त ठेवायचा असतो, कोणाला सांगायचं नसतो, आणि अनेक वेळेला अनेक लोकांच्या समोर असा प्रॉब्लेम येतो की गुरुमंत्र चुकून कोणाला तरी सांगितला जातो, किंवा आपण एखाद्या कुठंतरी लिहून ठेवलेला असतो आणि हा कोणीतरी पाहतो, किंवा आपण मोठ्यांदा गुरुमंत्र जपत असताना तो ऐकतो समोरची व्यक्ती, किंवा तो एक अंदाज लावतो की हा तुझा गुरुमंत्र आहे. अंदाज तर जाऊ द्या, ते महत्त्वाचं नाही, परंतु कळत नकळत आपल्याकडून गुरुमंत्र गुप्त राहत नाही. आता हे सर्व मी जे सांगितलेलं आहे ते कळत नकळत जे करतात, ते जे जाणून बुजून आपला गुरुमंत्र सांगतात त्यांना कोणताही उपायच नाही, कारण तुम्ही शिष्य होण्याच्या पात्रतेचे नाही. कारण गुरुनी सांगितलं होतं की मंत्र गुप्त ठेवायचं आहे, कोणाला सांगायचं नाही, तरी देखील तुम्ही सांगितला याचा अर्थ तुम्ही त्या पात्रतेचे नाही. परंतु ज्यांच्याकडून हे चुकून होतं त्यांनी काय करायचं? अशा वेळेला अनेक प्रश्न निर्माण होतात, आणि हे प्रश्न निर्माण होत असताना ज्यानं गुरुमंत्र घेतलेला आहे तो खूपच त्रासामध्ये राहतो की आपला गुरुमंत्र समजला, आता आपण काय करायचं, आता याला अर्थ काय. म्हणजे गुरुमंत्राचा जप वगैरे त्यानं खूपच प्रामाणिकपणे केलेला असतो, खूप कष्ट घेऊन केलेला असतो, आणि आता तर गुरुमंत्र समजला. किंवा काही लोक असे असतात की जाणून बुजून तुमचा गुरुमंत्र गुप्त राहू देत नाही, मग एक शंका येते, त्रास होतो, आणि मग आपण जे कोणी तुमचे गुरु असतील त्यांच्याकडे जात असता पण आणि सांगता की माझा गुरुमंत्र समजला आहे कोणाला तरी, आणि तुम्ही तोच मंत्र मला पुन्हा द्या. अनेक वेळेला प्रॉब्लेम असा होतो की काही गुरु असतात, त्यांचे अनेक शिष्य असतात, आणि याला मंत्र कोणता दिलाय, त्याला मंत्र कोणता दिला हे कदाचित त्यांच्या लक्षात राहत नाही, त्यामुळे तोच मंत्र त्यांना तुम्हाला देणं शक्य होत नाही. किंवा जे भोंदू गुरु असतात, भोंदूच म्हणेन मी त्यांना, ज्या वेळेला तुम्ही त्यांना गुरुमंत्र मागायला जाता की पहिला गुरुमंत्र माझा कळालेला आहे कोणाला तरी, त्यावेळेला ते म्हणतात की नाही, आता तुला गुरुदीक्षा पुन्हा घ्यावी लागेल, तुला पुन्हा एवढी दक्षिणा द्यावी लागेल, पुन्हा हे सर्व करावं लागेल, आणि अशा ह्यामध्ये आपणास प्रॉब्लेम निर्माण होतो. अशा वेळेला मी तुम्हाला आज काही महत्त्वाचे उपाय देणार आहे, ज्यामुळं नाराज होण्याची गरज नाही, त्रास वाटून घेण्याची गरज नाही. शेवटी तुम्ही ईश्वरासाठी समर्पित आहात, सर्व काय करताय ते ईश्वराचं करत आहात, आणि गुरुमंत्र जरी तुमच्या शत्रूला कळला किंवा तो गुप्त नाही राहिला, चुकून झालं तरी त्याच्यावरती पर्याय आहेत, आणि हे तुम्ही तुमच्या गुरुंना नाही सांगितलं तरी चालू शकतं. जे आता मी उपाय देतोय, ज्यांना लिहिता वाचता येतं किंवा जे वाचू शकतात अशांनी काय करायचं आहे, जर गुरुमंत्र तुमचा कोणाला कळाला असेल तर गुरुचरित्रामधील 14वा अध्याय वाचायचा आहे. वाचता नाही आला तर ऐकायचा आहे, हेही नाही झालं तर यूट्यूबवरती 14वा अध्याय वाचलेले असतात ते तुम्ही ऐकू शकता. हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे, गुरूंचे गुरु आदिगुरु शिवशंभो यांचा शिवलीला अमृतमधला कोणताही एक अध्याय वाचू शकता, वाचता येत नसेल तर वाचून घेऊ शकता किंवा यूट्यूबला तो ऐकू शकता. आता
हे सर्व झालं, हेही नाही करता आलं तर एका ठिकाणी शांत बसा, आपल्या गुरूंची मनोमन माफी मागा आणि ईश्वराची माफी मागा आणि सर्वांना सांगा की हे मी मुद्दाम केलेलं नाही, हे माझ्याकडून कळत न कळत झालेलं आहे, तरी मला क्षमा करा. आणि हे झाल्यानंतर गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा, हे 1000 वेळा म्हणा. कमीत कमी हे 1000 वेळा हे म्हणायचं आहे, माफी मागायची आहे. त्यानंतर शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे. आणि हे एवढं जर तुम्ही केलं तर याचं पातक पण लागत नाही, याचा त्रासही होत नाही, आणि गुरुमंत्र जरी कोणाला समजला तरी त्याचा त्रास होऊ शकत नाही, किंवा शत्रू तुमच्या गुरुमंत्रामध्ये काही बाधा घालू शकत नाही. परंतु माझं सर्वांना एक विनंती आहे की गुरुमंत्र शक्यतो कोणाला सांगू नका. काही लोक जाणून बुजून तुम्हाला ते विचारत असतात, आणि जर गुरुमंत्र आपल्याला गुप्त ठेवता येत असेल तर आपली गुरूंच्यावरती प्रेम आहे असं समजायचं, किंवा गुरूंचा शब्द आपण पाळतोय असं समजायचं, आणि गुरुमंत्र कोणाला सांगू नका. आता तुम्ही गुरुमंत्राचा जप करताय आणि कोणीतरी ऐकलं आणि त्यानं एक अंदाज लावला की हाच तुझा गुरुमंत्र असेल, तर त्याला ज्यादा महत्त्व देऊ नका. ईश्वराला गुरुमंत्राचं संरक्षण करण्यासाठी रोज प्रार्थना करा. गुरूंनाही प्रार्थना करा की तुम्ही दिलाय गुरुमंत्र, मी कोणाला सांगत नाही आहे, पण चुकून झालं तर माफ करा, आणि चुकूनही चूक करणार नाही असा मी प्रयत्न करेन. हे जर उपाय केले तर गुरुमंत्र तुमचा कोणाला कळला तरी नाराज होण्याची काही गरज नाही आहे. किंवा जर गुरु म्हणत असतील की आता मी तुला मंत्र देणार नाही, पुन्हा तुला दक्षिणा द्यावी लागेल, तर पुन्हा हे करण्याची सुद्धा गरज पडत नाही. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे, जर तुम्ही तशा कमेंट दिल्या तर, की गुरुमंत्रच आठवत नाही आणि गुरूंनाही कळत नाही की मी कोणता मंत्र दिलाय, तर अशा वेळेला काय करायचं या संदर्भात देखील मी व्हिडिओ बनवणार आहे. परंतु चुकून गुरुमंत्र जर कोणाला कळाला असेल तर गुरुचरित्रामधला 14वा अध्याय किंवा शिवलीलामृतमधील कोणताही अध्याय किंवा गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णू, गुरुर्देव महेशा, शोरेश्वरा हे 1000 वेळा म्हणायचं आहे, शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे, परमेश्वराला प्रार्थना करायची आहे, आणि यातून तुम्ही मुक्त होतात, तुमचा गुरुमंत्राला काही धक्का लागू शकत नाही, आणि बिंदास्त हे करायचं आहे. शेवटी आपण ईश्वराचं नामस्मरण करतो आहे, ते काही वस्तू नाही की ते कोणी चोरी करेल. ईश्वराचं नामस्मरण चोरी करू शकत नाही, आणि जरी चोरी केली तर ते चोराचंही भलं करतं, आणि तुम्ही जितकं चोराल तितकं ते नामस्मरण अधिक वाढत जातं. मग हे चोरी तर चांगली आहे ईश्वराच्या नामस्मरणाची, त्यामुळे तुमचा गुरुमंत्र कोणी चोरला काही फरक पडत नाही. किंवा गुरुमंत्र चोरून त्यावरती कोणी काहीतरी काळी विद्या करू शकतो हे सुद्धा शक्य नाही, कारण गुरुमंत्र हा स्वयंसिद्ध असतो, त्याला कोणी अडवू शकत नाही. फक्त गुरुमंत्र गुप्त का ठेवायचा असतो आणि गुरुमंत्र आठवत नसेल तर काय करायचं या संदर्भात मी दुसरा व्हिडिओ बनवेन. तसेच तुम्हाला काही अडीअडचण असतील, काही प्रश्न असेल, किंवा मला भेटायचं असेल, किंवा अनेक काही समस्या असतील, तर हा जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मला तुम्ही भेटू शकता. त्याचबरोबर माझी सर्वांना एक विनंती आहे की हा फोन नंबर मी फ्री केलेला आहे. फ्री केला आहे याचा अर्थ काहीही प्रश्न विचारून डिस्टर्ब करू नका. हा फोन तुमच्यासाठी सदैव तत्पर असतो. इथं तुमचे फोन उचलले जातात, तुमच्या अडीअडचणी ऐकून घेतले जातात, परंतु काहीही वाटेल ते सहज. काही तर लोक म्हणतात की हा फोन नंबर चालू आहे का बघण्यासाठी आम्ही फोन केला, काही नाही सहजच केला. ह्या असल्या फालतू गोष्टी करू नका, अन्यथा पुन्हा मी फोनला चार्जेस ठेवीन. ज्यावेळी मी फोनला चार्जेस ठेवले होते त्यावेळेला विनाकारणचे लोक त्रास देऊ शकत नव्हते. आत्ता तुमच्यासाठी हे सर्व केलं आहे तर याचा भानसुद्धा तुम्ही ठेवा. त्याचबरोबर एप्रिल महिन्यामध्ये आपले जे ध्यानधारणा योग शिबिर आहे याची नाव नोंदणी आत्तापासूनच सुरू करा, तारीख तुम्हाला लवकरच कळवली जाईल. आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब करत असताना ऑल हे शब्द असे झाले घंटेचे बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.